स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाचे दार खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. मात्र तब्बल 7 दिवस लोटूनही स्थानीय भंडारा येथील आदर्श चित्र मंदिर या सिनेमागृहात हा चित्रपट लावण्यात आला नसल्याने बहुजन समाजासह महिला, मुली, युवक, विद्यार्थ्यांना महामानवाच्या जीवनपट पाहण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करीत सत्यशोधक चित्रपट हा भंडारा येथील सिनेमागृहात लगेच लावण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिलेला आहे. या मागणीचे निवेदन 12 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाही या बाबीखाली तसेच व्यावसायिक चित्रपट लावण्याचा करार केला असल्यामुळे संबंधित चित्रपटगृहाच्या मालकांनी हा चित्रपट लावण्यास नकार दिला आहे. तथापि सकाळी 9 ते 12 या वेळेस सत्यशोधक लावण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु ही वेळ सर्वसामान्य व्यक्तींना सोयीची नाही. एकीकडे जातीयवाद आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे चित्रपट प्रेक्षक नसताना स्पॉन्सर करून चालविले जातात, मात्र महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला येथे जागा मिळू नये ही मोठी शोकांकिका असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य भावी पिढीला कळावे यासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यात यावा, तसे आदेश प्रत्येक शाळांना जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी द्यावे. हा चित्रपट लावण्याची सक्ती चित्रपट गृह मालकाला करावी. त्यांना प्रेक्षक मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारू. घरोघरी चित्रपट पाहण्याचे निमंत्रण पोहोचवू, पण कुठल्याही परिस्थितीत सत्यशोधक प्रदर्शित करण्यास सहकार्य करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आज ज्या दिवशी आम्ही इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट, सावित्रीबाई फुल्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट जो टॅक्स फ्री आहे तो दाखवण्यासाठी इथली मगरूर जी चित्रपट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये आज कलेक्टरकडे यावं लागतं, हेच या देशाच्या लोकशाहीचं, फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचं अपयश आहे असं मला वाटतं. नंबर 1 नंबर 2, आजच्याच दिनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या मा जिजाऊचा आज जन्मदिवस आहे. या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे हे दाम्पत्य ज्यांच्या जीवनावर चित्रपट होतो, आम्ही पेशवाईच्या विरोधामध्ये खूप बोलतो, पण या भंडाऱ्यामध्ये ज्यांच्याकडे चित्रपटगृह आहे हा पेशवा कुठं आहे? आता बहुजन समाजामध्ये येणारा हा माणूस आहे, आणि तरीही तो चित्रपट दाखवण्यासाठी त्या माणसाला आम्हाला मोर्चाचा किंवा निवेदनाचा मार्ग पत्करावा लागत असेल यासारखं दुर्दैव तुमचं आणि माझं आणि समाजाचं दुसरं काय राहू शकतं? भंडाऱ्याच्या RDC मॅडमनी आत्ता आम्ही त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता पत्र पाठवतो आहे. त्यांचं म्हणणं आहे 9 वाजता आम्ही चित्रपट दाखवू. सकाळच्या 9 वाजता लोकांची कामच होत नाही, कोण चित्रपट बघायला जाणार आहे? आमचं म्हणणं असं आहे की 12 नंतरच्या दुपारच्या नंतरचा ते सायंकाळपर्यंतच्या कोणत्याही टाईममध्ये त्यांनी चित्रपट दाखवा. बा ते चित्रपट दाखवायला तयार असतील तर मग टाईममध्ये म्हणजे फरक करायला काय फरक पडतो आहे? आज यावर चित्रपटगृहाच्या मालकांनी योग्य निर्णय घेतला नाही आणि प्रशासनाने त्याला आदेश दिला नाही तर येणाऱ्या उद्या दिवसापासून भंडाऱ्याच्या या चित्रपटगृहामध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, त्याची सर्वची जबाबदारी इथल्या प्रशासनाची आणि त्या माणसाची राहील, एवढं माझं सांगणं आहे. आज आम्ही इथे जमलेलो आहोत कारण 5 जानेवारीला सत्यशोधक चित्रपट हा प्रदर्शित झाला आहे. तो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यावर आहे. ज्या महामानवांचा या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला, ज्या महामानवांनी आम्हाला शिक्षित करण्यासाठी संघर्ष केला, त्याग केला, त्यांचा चित्रपट नवीन पिढीला त्यांचा इतिहास माहीत व्हावा आणि लोकांना त्यापासून प्रेरणा मिळावी असा चित्रपट बनवला गेला आहे. पण तरीसुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये हा पिक्चर लागलेला नाही. आम्ही आदर्श टॉकीजमध्ये मोहित दलाल यांना भेटायला 2 वेळा गेलो. 2 वेळा त्यांना रिक्वेस्ट केली, विनंती केली की हा चित्रपट लावावा, पण त्यांनी आम्हाला टाळाटाळीची उत्तरं दिली, समाधानकारक अशी उत्तरे दिलेली नाही. आणि त्यांनी म्हटलं की आम्ही 9 ते 12 सकाळचा शो लावणार आहोत, तो लागत असेल तर
ठीक आहे, पण आम्ही त्यासाठी मान्य नाही. कारण सकाळी 9 ते 12 कोणीही पिक्चर पाहायला जाऊ शकत नाही, नोकरी करणारा वर्ग पण जाऊ शकत नाही किंवा स्त्रिया पण जाऊ शकत नाही. आमची अशी इच्छा आहे की आमची अशी आमचा अधिकार पण आहे, कारण बाकीचे पिक्चर येतात आमदार खासदार आपल्या तिकिटाने त्या पिक्चरांना लोकांना घेऊन जातात, आणि हा इतका चळवळीचा पिक्चर आहे, परिवर्तनवादी पिक्चर असून सुद्धा जो टॉकीजवाले आहे कोई दलाल सर आहे ते आम्हाला टाळाटाळ करतात. काल पण आम्ही गेलो, त्यांनी काल पण आम्हाला समाधान करून उत्तर दिलेले नाही, आम्हाला काहीही समाधान झालेलं नाही, सॅटिस्फाईड झालेलं नाही. तर आमची अशी इच्छा आहे की हा पिक्चर एकतर पूर्ण वेळ लावावा, पूर्ण वेळ लावण्यास काय हरकत नाही, कारण पुष्कळचे पिक्चर असतात की खूपदा टॉकीज खाली असते तरी सुद्धा तो पिक्चर ते लावतात आणि तो चालू ठेवतात, आणि इतका चांगला पिक्चर आहे तो लहान मुलांना पण दाखवता येईल, शाळांमध्ये सुद्धा दाखवायला पाहिजे, दाखवता येईल, शाळेतील विद्यार्थी सुद्धा तो पिक्चरला जाऊ शकतील, त्यांच्यापासून ते प्रेरणा घेतील, असा हा चित्रपट असून सुद्धा ते टाळाटाळ करत आहेत. आमची अशी इच्छा आहे की हा पिक्चर पूर्ण वेळ लावा, नाहीतर ॲटलिस्ट शनिवार रविवार हा जो काही शो असेल 3 ते 4 दिवस तो त्यांनी शो प्रदर्शित करावा, यासाठी इथे जमलेलो आहोत आणि यासाठी आम्ही आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे. नक्कीच आम्हाला यश मिळेल अशी आम्ही आशा. आज दिनांक 12 जानेवारी 2024 माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथं आम्ही भंडारा शहरामध्ये सत्यशोधक चित्रपट लागावा याकरिता आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत. एकीकडे आम्ही जेव्हा पेशवाई बघतो त्या पेशवाईमध्ये आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्या माईंनी सेनाचिखलाच्या लाता सहन करून शिक्षणाची गाथा आमच्या माथापर्यंत पोहोचवलं, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा चित्रपट, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर हा चित्रपट जर हा बनत आहे आणि हा बनलेला चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रदर्शित होतो, या भंडारा जिल्ह्यामधले जे काही तालुके आहेत, साकोली तालुका असेल, तुमसर असेल, या तालुक्यामध्ये जेव्हा चित्रपट लागू शकतो मग भंडारा शहरात का नाही, हा मला पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला. आणि ज्यावेळेस आम्ही जेव्हा गेलो थिएटर मालकापर्यंत त्यांनी अशा वक्तव्य केलं त्यावेळेस आम्हाला विचार येते की ते म्हणतात की हा चित्रपट चालेल का. मग ज्यावेळेस हे लोक जेव्हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतं त्यावेळेस हे प्रत्येकांच्या घरापर्यंत जातात का की हेच चित्रपट म्हणजे चालणार आहेत का म्हणून विचारायला. हा एकमेव जो बायोपिक आहे, जो हा संघर्ष आहे, जो इतिहास आहे, जेव्हा लावण्यात येतो, दाखवण्यात येतो, प्रदर्शित केला जातो, यांना का बरं असा प्रश्न निर्माण होतो की हा चित्रपट चालणार आहे का म्हणून. म्हणून आम्ही हा चित्रपट लागावा याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत आलेलो आहोत. आणि आम्हाला शोकांतिका या शहरामधल्या लोकांना पण मला एक प्रश्न विचारूशा वाटते की ज्यावेळेस या देशामध्ये बाईपण भारी देव हा चित्रपट जेव्हा लागतो त्यावेळेस इथल्या महिला बुलेटवर गॉगल घालून जेव्हा चित्रपट बघायला जातात त्यावेळेस विचार येते की बाईपण भारी देव हा जेव्हा आम्ही म्हणतो, जर खरा बाईपण जर आपल्यामध्ये असेल तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आलेला आहे, हा आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा आमच्या महिलांना किंवा आमच्या पुरुषांना इथल्या तमाम विद्यार्थ्यांना की महात्मा फुले काय, सावित्रीबाई फुले काय, आणि त्यामध्ये दाखवलेलं आहे जे कायद्याच्या अंतर्गत ज्यांनी या देशामध्ये भारतीय संविधान निर्मित केलं आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास तिथं दाखवलेला आहे, तो संघर्ष आमच्या मुलांना माहिती होईल. कारण आपण जेव्हा बघतो की तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ॲडिओ व्हिज्युअल इफेक्ट हा प्रत्येकाच्या मनामध्ये बसतो, म्हणून आपल्याला पिक्चर पाहणे म्हणजे चित्रपट बघणे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला एकच मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांच्या अंतर्गत की थिएटर मालकांनी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करावा, जेणेकरून इथल्या जनतेला हा चित्रपट बघायला एक मौका मिळेल आणि येणारा संघर्ष त्यांना समजून येईल. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.